आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एकजुटीने झटू राजेंद्र पाटील यड्रावकरांना आमदार करू, शिरोळ तालुक्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, अजिंक्य राणा पाटील. जयसिंगपूर येथील शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्यासाठी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आणि वाढत्या महागाईवर तारेशी ओढत सरकारचा चांगला समाचार घेतला. तर उपस्थित बहुसंख्य विद्यार्थ्यांना आवाहन करत एकजुटीने झटू आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आमदार करून शिरोळ तालुक्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू अशी साद घातली. मेळाव्यास डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील यड्रावकर, सुभाष सिंग राजपूत, अण्णासाहेब कल्पेश चौगले आदी मान्यवरांसह तालुक्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. काँग्रेस बरोबर राहायचं या हेतून आमचं कामकाज एकत्रित चालू होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदाला हातात हात घालून त्या तालुक्यामध्ये काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दुर्दैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद झाले. काँग्रेसने वेगळी लढाईची भूमिका घेतली, राष्ट्रवादीने वेगळी लढाईची भूमिका घेतली आणि त्यावेळेला सांगितलं गेलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण इथं निवडणूक त्या तालुक्यामध्ये आपण लढवायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सांगितलेल्या आदेशाप्रमाणे, कारण यश काँग्रेस पासून यश काँग्रेसच्या पूर्वीपासून कैलासवासी श्यामराव अंबानी शरद पवारांचं नेतृत्व मानून त्या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. अनेक आदेश आले तरी सुद्धा न रंगवता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडायचा नाही ही भूमिका घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष ज्यावेळेला युनिफॉर्म द्यायचा विषय आला, राष्ट्रवादीचे अर्ज भरणार सगळं झालं, राष्ट्रवादी ज्यावेळेला युनिफॉर्म द्यायचा विषय आला त्यावेळेला दोन युनिफॉर्म या तालुक्यात द्यायचा विक्रम आपल्या राष्ट्रीय पक्षाने सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या परिस्थितीवर सगळं मात करत असताना या तालुक्यामध्ये साहेबांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि गेल्या चार वर्षामध्ये त्या भाजप सरकार असेल किंवा शिवसेना सरकार असेल यांनी केलेली चुकीची धोरण हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर उपस्थित आहे. हा उपक्रम तुम्हाला सर्वांची लागणी झाली जे पाटलांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून हे पूर्ण होत आहे. आपल्याला माहिती असेल आताच येरवडकर साहेबांनी या तालुक्याची पार्श्वभूमी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली. हा शिरोळ तालुका पुरोगामी विचारचा आहे अशा पद्धतीनं हा तालुका उभा केला, त्याच्यामध्ये किती महापुरुषांचे योगदान आहे हे सुद्धा या ठिकाणी वक्त्यांनी सांगितले. खरं तर मला आवर्जून सांगायचं की मगाशी बोलताना कुणीतरी सांगितलं या नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक काम झाले आणि भाजपला आता काम करण्यासाठी काय बोलणार नाही. परंतु मला आवर्जून सांगायचं की त्यांच्यासाठी फक्त एवढंच उरलंय की ते वर्षभरात गेल्या चार वर्षामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे उपक्रम राबवले असेल किंवा त्या ठिकाणी कामं केली असतील त्याचं उद्घाटन मात्र या चार वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतात. आपण बघितलं असेल की कोल्हापूरची कलेक्टरची इमारत असेल